नमस्कार मंडळी, शेत शिवार या सत्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर माझ्या पाठीमागं तुम्हाला एक झाड दिसतंय बघा, पपईचं झाड आहे. आणि या व्हिडिओ बनवण्यामागचं एक कारण आहे बघा, कारण हे झाड मला पहिल्यांदाच दिसले. कदाचित हे झाड तुम्ही पाहिलं असेल. तर आपण हे झाड बघू आधी काय तर कसं झाड आहे. मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो. तर बघा, हे पपईचं झाड आहे बघा, छानपैकी याला अशी फळं लागलेली आहेत आणि एकदम अजिबात त्याच्यावर कसला डाग वगैरे कसला रोग नाही. आणि या झाडाची एक विशेषता मला इथं दिसली, ती म्हणजे याचे पानं बघा आणि याच्या ह्याच्या दांड्या आहेत या काळ्या कलरच्या आहेत बघा, म्हणजे विटकरी काळ कलर म्हणता येईल याला. आणि याचे जर पानं बघितले तर खूप मोठमोठाले पानं आहेत. आणि हे झाड आम्हाला या एका ठिकाणी आढळून आलेलं आहे. असं हे पपईचं झाड मी पहिल्यांदा पाहतोय बघा. तुमच्या भागामध्ये असे झाडं जर असतील तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा, हे कोणत्या जातीचं झाड आहे का, म्हणजे संकरित आहे का गावरान आहे, हायब्रिड वगैरे कोणत्या, म्हणजे कोणत्या जातीचं आहे, कोणत्या कंपनीचं वगैरे काही याचं जर सीड असेल तर आम्हाला नक्की कळवा. कारण याच्यावर काही अजून कसल्याही प्रकारची फवारणी नाही, काही नाही, तरीसुद्धा याचा रोग वगैरे कसला चालेल नाही बघा. याचे फुलंसुद्धा बघा किती एक निरोगी फुलं आहेत हे, आणि मोठमोठे फुलं आहेत. आता ह्याचे जे दांडे येतं ते बघा, निघताना हिरवे गार निघते तर पण नंतर थोडेसे वाढले एक 1.5 फुटाच्या आसपास की लगेच याचा रंग बदलतो आहे. याचा रंग बदलून विटकरी रंगाचा होते बघा. हे झाड मला खूपच आवडलं म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मोह आवरला नाही बघा. आता इथं फळं बघा तुम्ही, हे आता नवीन लागलेले फळं येतं, इथं फुलं येतं, नंतर हे नवीन कोवळे कोवळे फळं येत बघा, त्यानंतर हे खालचे बघा हिरवे गार फळं. तुम्हाला कसलाही डाग या फळावर दिसणार नाही. हे फळं जर बघितले तर डोळे असे तृप्त होतात बघा, डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं होत आहे. आणि झाडाचं खोडसुद्धा बघा तुम्हाला, अगदी निरोगी आहे. दांडी पण बघा कशी छान आहे बघा. लहानपणी आम्ही ह्या ज्या असल्या दांड्या आहेत त्याची पाईपलाईन करून खेळ खेळायचो बघा. ते लहानपणीचे क्षण मला लगेच आठवले, पण आता आपण मोठे झालो तर आता हे खेळ खेळू शकत नाहीत. याचे पानं बघा तुम्हाला पुन्हा दाखवते, याचे शिरा वगैरे एकदम रट पानं, जाड पानं आहे त्याचे. शिरा वगैरे बघा, शिरासुद्धा याच्या तुम्हाला विटकरी रंगाच्या दिसतील, फिक्कट विटकरी. आणि पानाची जर साईज बघितली तर तुम्हाला पुन्हा दाखवतो मोठं करून बघा, किती मोठं पान आहे. एवढे मोठे पानं शक्यतो पपईच्या झाडाला आढळत नाहीत. कदाचित ही मला वाटते संकरितच जात असावी. पण तुम्ही आता हा व्हिडिओ आपल्या जवळपास सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये प्रसारित होत आहे. तुम्ही जर जो कोणी पाहत असेल आणि त्यांना जर ही पपईची जात परिचयाची असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये ही कोणती जात आहे किंवा हा कोणता पपईचा प्रकार आहे ते नक्की कळवा, जेणेकरून आपल्या सगळ्या श्रोत्यांना सगळ्या प्रेक्षकांना या झाडाविषयी माहिती होईल, याच्या उत्पन्नाविषयी माहिती कळवा. समजा जर कोणी याचे बगीचे वगैरे लावत असतील तर बाकीच्या शेतकऱ्यांनासुद्धा हे बगीचे लावता येतील, त्यांचं उत्पन्नात भर करता येईल, या जाती वाढवता येतील बघा. कारण याचं फळ खूप निरोगी दिसलं आम्हाला म्हणून हा व्हिडिओ आम्ही इथं बनवण्याचा प्रयत्न करतो इथं. कारण ही जात शेतकऱ्यांना माहीत होईल. आजकाल बऱ्याच पिकावर रोगांनी थैमान घातलेलं आहे. आणि जर अशा निरोगी जातीची झाडी जर आपल्या परिसरात आपल्या शेतात लावली तर उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होईल. तर कमेंटमध्ये शेवटी सांगायला विसरू नका, ही कोणत्या जातीचं झाड आहे, तुमच्या परिसरात हे झाड आढळते का. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.